नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज कटोरी जोडताना कमी जास्त झाल्यानंतर कशी कट करायची ते बघूयात. बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की कटोरी जास्त होते किंवा साईड पट्टी जास्त होते, त्यावेळेस कसं कट करायचं. म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल की कटोरी आपण ज्यावेळेस जॉईंट करतो त्यावेळेस साईड पट्टी किंवा कटोरी जास्त झालेली कशी कट करायची ते मी तुम्हाला इथं, खूप छोटा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. तर नेहमी कटोरी जोडताना आपण वरच्या साईडने कटोरी जोडायची आहे, म्हणजे आपल्या खालच्या साईडला जे कमी जास्त झालं असेल ते आपण सहज अंतर कट करू शकतो. आता इथं मी अस्तरचा ब्लाऊज आहे जोडून घेतलेला आहे, कटोरीला टक्सही दिलेला आहे. बघू शकता कटोरी आपला हा ब्लाऊज आहे, तो 42 साईजचा ब्लाऊज आहे. याची कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे. आता आपण हे जॉईंट करायचं आहे. जोडताना वरच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि जे कमी जास्त झालेला पार्ट आहे तो आपण खालच्या साईडने कसा कट करायचा ते बघूयात. हे दोन्ही टोके एकमेकावरती असे ठेवायचे आहेत आणि जोडताना पार्ट जो असतो तो बिलकुल ओढायचा नाही कुठलाच, कटोरीचा किंवा साईड पट्टीचा. डबल शिलाई करून घ्यायची आहे लगेच आपण आणि मग बघायचं आहे आपला पार्ट जास्त झालेला. बघा आता आपली इथं कटोरी जास्तीची झालेली आहे, साईड पट्टी आपली बरोबर आहे. तर कटोरी ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस कसं कट करायचं, तर बरोबर आपण असं सरळ कट करायचं नसतं, तर आपण कुठपर्यंत कट करायचं, फक्त आपण इथपर्यंत क्रॉसमध्ये कट करायचं आहे. मी तुम्हाला आता मार्किंग करून दाखवते. तर बघा मार्किंग कसं करायचं आहे आपल्याला, अशाच पद्धतीने इथपर्यंत फक्त मार्किंग करायचं आहे, क्रॉस मार्किंग करायचं आहे आपल्याला. हे असं पूर्ण इकडं घ्यायचं नाही, फक्त आपल्याला इथलं अंतर हे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला बघू शकता असं हे आपण असं अंतर कमी जास्त झालेलं कट करून घ्यायचं आहे. आता आपण मार्किंग केल्यानंतर बघा कसं कट केलेलं आहे, असंच आपण कट करायचं. जर तुमची साईड पट्टी जास्त झाली असेल तर अशाच पद्धतीनं मार्किंग करायचं, इथपर्यंत कट करत यायचं नाही, थोडंसं असं किंचित क्रॉस आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही कटोरी आपली व्यवस्थित जोडून साईड पट्टीला झालेली आहे. आता आपण तिकडच्या कटोरीचं बघूया. तर बघा खूप छोटे व्हिडिओ असतात पण खूप महत्त्वाचे असतात. सेम पद्धतीनं आपण जोडून घ्यायचं आहे, जोडताना ओढायचं नाही कुठलाही पार्ट ओढायचा नाही, साईड पट्टी किंवा कटोरी. कटोरी वाढवलेली असते आपण, ऑलरेडी 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो आणि आपली कटोरी जोडल्यानंतर कमी फार कमी जास्त होऊ शकते, तर काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे तुम्ही उरलेला पार्ट जो आहे तो कट करायचा आहे, जो पार्ट जास्त होईल तो डबल शिलाई करायची. आणि बघू शकता इथे इकडच्या भागाला आपली इथं जास्त झाले आहे, तर आपण इथंही आपण असंच क्रॉस मार्किंग करायचं आहे. क्रॉस मार्किंग केलेलं आहे आणि क्रॉसमध्ये कट करायचं आहे, सरळ कट करायचं नाही. सरळ जर केलं तर मग आपलं कटोरी आपली कट होते इथं टक्सपर्यंत, म्हणून सरळ करायचं नाही, हे चुकीचं आहे. आपलं क्रॉस आपण असं कट करून घ्यायचं आहे, मार्किंगच्या बाहेरच्या बाजूला कट करायचं आहे. मार्किंग आपली कपड्यावरती राहिली पाहिजे. हे बघा असं व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कटोरीही आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही कटोरी जोडल्यानंतर तुमचा जर कटोरीचा पार्ट कमी जास्त झाला असेल तर तुम्ही सेम पद्धतीनं कट करायचा आहे. तर आता आपण ह्याला क्रॉसपट्टी वगैरे लावून ब्लाऊज मी तयार करणार आहे.
तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.